एकीकडे रशिया आणि युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जग धास्तावलेलं असताना इराकच्या इरबिल शहरामध्ये क्षेपणास्त्र हल्ले झालेत. इराणनं हे हल्ले केल्याची माहिती मिळतीये. इराकमधल्या अमेरिकन दूतावासावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे, कारण इराणमधून डागण्यात आलेली 12 क्षेपणास्त्र अमेरिकन दूतावासाजवळ कोसळलेली आहेत. माधवी देसाई आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. तर माधवी, एकीकडे रशिया युक्रेन युद्धाची टांगती तलवार संपूर्ण जगावर असताना हे धमाके आणखी धडकी भरवणार आहेत. नक्कीच प्रज्ञा, इराकच्या इरबिल नावाचं एक शहर आहे आणि या शहरामधल्या अमेरिकन दूतावासावर हा हल्ला झालेला आहे आणि जवळपास 12 क्षेपणास्त्र त्यांच्यावर डागण्यात आलेली आहे. इराकी मीडियाने ही माहिती दिलेली आहे की जवळपास 6 ब्लास्ट त्यांना ऐकू आलेले आहे आणि ही दृश्य तर आपल्या समोर आहेतच. यानंतर म्हणजे असं सांगण्यात येते की ह्या सगळ्या परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणात सायरन वाजायला लागलेत. आपल्याला माहिती की युक्रेनमध्ये अशा प्रकारचे सायरन वाजतात जेव्हा कुठले तरी हल्ले होत असतात, तर तशा स्वरूपाचे सायरन आता या पूर्ण इरबिल शहरामध्ये ऐकू येतात. आणि आता जे प्राथमिक रिपोर्ट हाती येतात त्यानुसार इराणच्या म्हणजे इराणच्या साईडनी ही हल्ले झालेले आहेत आणि हे बॅलिस्टिक मिसाईल आहेत, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहेत. ही जी रॉकेटद्वारे जी डागली जातात अशा स्वरूपाची ही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहेत आणि हे हल्ले अजूनही सुरू आहेत. याचं कारण नेमकं कळू शकलेलं नाहीये, मात्र हे हल्ले खूपच मोठे आहेत. माधवी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.